भारतीय की बीके टाइम्स न्यूज। सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट। नमस्कार, बीके टाइम्स न्यूज में आप सभी का स्वागत है। आइए डालते हैं भुसावल शहर की कुछ खास खबरों पर एक नजर। भुसावल शहर में बाजारपेट पुलिस स्टेशन PI दिलीप भागवत साहब की अध्यक्षता में सभी मुस्लिम मौलाना ईदगाह कमेटी, कब्रस्तान कमेटी व सभी शहर के जिम्मेदारों की बैठक हुई। इस बैठक में बाजारपेट PI साहब ने सभी मुस्लिम मौलाना व जिम्मेदारों को समझाया कि कोरोना वायरस बीमारी किस तरह फैलती है। वो सभी से अपील की है कि दो दिन बाद शबे बारात की नमाज आने वाली है, उसमें सभी लोग प्रशासन का साथ दे और नमाज अपने घर पर पढ़े। वो सभी शहर के मौलाना, ट्रस्टी व जिम्मेदारों ने प्रशासन को बताया कि हम आपके साथ हैं, जैसे हम अभी तक प्रशासन का साथ दे रहे हैं, आगे भी देते रहेंगे। वो शबे बारात की नमाज हम सभी लोगों को कहेंगे कि घर पर पढ़े। वो सभी शहर के मौलाना वो उल्मा ने शहर के मुस्लिम समाज से आह्वान किया है कि सब शबे बारात की नमाज घर पर पढ़े। वो कोई भी कब्रस्तान ना जाए, क्योंकि उस दिन कब्रस्तान कमेटी ने कब्रस्तान भी बंद करने का फैसला लिया है। हमारे साथ बने रहे, अपने शहर और परिसर को साफ रखे, वो कोरोना वायरस से बचे। धन्यवाद। योग्य डिस्टन्स मध्ये जी मीटिंग घेतलेली आहे, नेमके त्याचं नियोजन काय होतं? आज या ठिकाणी या मुस्लिम कॉलनी आणि इतर या भागातले 13-14 मस्जिद आहे, तर या मस्जिदीचे जे मौलाना आणि जे मुख्य यांचे प्रवर्तक आहेत, तर शब्बे बारात हा जो एक मुस्लिम धर्मियांचा खूप मोठा आणि पाक सण मानला जातो, ते आपल्या सर्व पूर्वजांना अभिवादनांनी हे अदा करत असतात। तर तो जो आहे तो मस्जिदीमधून किंवा आपल्या त्यांच्या ह्याच्यावर पवित्र भूमीवर जाऊन ते करत असतात, त्यासाठी ते जर ह्याच्यामध्ये जुड्डीने जाऊन तो असा कार्यक्रम करत असतात। परंतु आता ह्या करोना व्हायरसच्या या दृष्टिकोनात आणि 144 कलम लागू आहे, तर त्या दृष्टिकोनातून आज या सर्व मौलाना लोकांना या ठिकाणी बोलवून एक सोशल डिस्टन्सिंगचं हे करून 5-5, 6-6 फुटावर एक खुर्ची लावून एक 10-12 लोक आणि त्यांचे इतर ट्रस्टी आणि काही कमिटीचे लोक या ठिकाणी बोलावून त्यांना हा मेसेज दिला गेला की हे जे आहे लोकांना हे आवाहन करण्यात यावे की त्या दिवशी शब्बे बाराच्या दिवशी जी नमाज अदा केली जाते, जी तर ती नमाज ही आपल्या घरीच अदा करून प्रशासनाला सहकार्य करावं, कोणी मस्जिदीत जाऊ नये आणि कलम 144 प्रमाणे जे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेले आहेत त्या सर्व आदेशाचे काटेकोर पालन व्हावे आणि त्याप्रमाणे गर्दीपासून सर्व समाज आणि लोक दूर राहतील आणि हा करोना व्हायरसपासून आपल्याला जे दूर राहायचं आहे किंवा गर्दी टाळायची आहे तो उद्देश आपला सफल होईल, त्यासाठी आज त्यांना बोलावून त्यांना सूचना देण्यात आल्या, त्याचप्रमाणे त्यांना लिखीसुद्धा देण्यात आले की आणि त्याप्रमाणे त्यांनी सर्वांनी याप्रमाणे ते अजून चालूच आहे त्यांचं। यापूर्वीही झालेल्या याच्यामध्ये त्यांनी मस्जिदीमध्ये कुणी नमाज अदा करत नाही आहे, परंतु तरी देखील एक परवाचा हा जो प्रोग्राम आहे किंवा परवाचा जो त्यांचा कार्यक्रम आहे त्याच्या दृष्टीकोनातून आज ही त्यांना आठवण म्हणून किंवा जी ह्या गोष्टीपासून परावृत्त करण्यासाठी एक मीटिंग घेण्यात आली आणि त्यांचं भरपूर मोठ्या प्रमाणात सहकार्य त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांनी याप्रमाणे सर्व मस्जिदीमध्ये ऐलान करून आत्ता यापुढे जे आहे ते घरातच नमाज लोकांना ना घरातच नमाज करणार येणार आहे याबाबत शाश्वती दिलेली आहे प्रशासनाला।